आज अयोध्या में श्रीराम प्रभु प्राण प्रतिष्ठा महोत्सव के रहते हिंगनघाट शहर में पुरातन राम मंदिर में भव्य महाआरती का आयोजन किया गया था। विधायक समीर कुनावार के हाथों इस महाआरती को किया गया। इस वक्त अनेक राम भक्तों ने इस महाआरती में सहभाग लेते हुए प्रभु राम के दर्शन लिए। अयोध्या में राम मंदिर में प्रभु राम प्राण प्रतिष्ठा के रहते हिंगनघाट के पुरातन राम मंदिर में अनेक कार्यक्रमों का आयोजन किया गया था। इस वक्त शहर के अनेक राम भक्तों और नागरिकों ने उत्साह से सहभागी होते हुए रामलला के दर्शन किए। इस वक्त नारायण सेवा मित्र परिवार द्वारा राम मंदिर में भव्य महाप्रसाद का आयोजन किया गया था। राम प्रतिष्ठा ना प्रतिष्ठा राज उत्सव मोठ्या राज्यात आणि देशात साजरा करण्यात येत आहे। आपल्यासोबत आहे हिंगणघाट शहरातले हिंगणघाट क्षेत्राचे आमदार समीर कुनावार यांनी सुद्धा आज महाआरती करून राम मंदिरात महाआरती करून आताच बाहेर निघले आहे। त्यांना आज विचारूया काय म्हणणं आहे। भाऊ सांगा, आज हा देशात हा मोठा उत्सव आज साजरा करण्यात येत आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आज पूर्ण भारत देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये दिवाळी आहे, उत्साहाचं वातावरण आहे। 527 वर्षानंतर ज्या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं जन्मस्थान होतं त्या ठिकाणी आज प्रभू श्रीरामाचं आगमन, मंदिर, मूर्ती प्रतिष्ठापना या ठिकाणी आज झालेली आहे आणि इतका आनंदाचा क्षण आहे। गेल्या 527 वर्षामध्ये अनेक लोकांनी त्या ठिकाणी कारसेवा केली, अनेकांनी आपले प्राण दिले आणि आज आपली ही पिढी भाग्यवान आहे की आपण हा कौतुक सोहळा आपल्या डोळ्यांनी सर्वजण देशातले पाहत आहे। त्यामुळे अतिशय आनंदाचा दिवस आहे की आज प्रभू रामाचं त्या ठिकाणी विराजमान झालेले आहे। म्हणजे प्रभू रामाचे मंदिरं महाराष्ट्रामध्ये लाखो कोट्यावधी असतील पण जन्मस्थानाचं ते एकमेव मंदिर आहे आणि ती सर्वांची आस्था होती आणि हा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि सर्व ज्यांनी यासाठी परिश्रम केले सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि आज हा जो प्रसंग आहे, आजचा दिवस 22 जानेवारी, हा पुढचे हजारो वर्ष लाखो वर्ष हा दिवस स्मरणात राहील आणि सुवर्णाक्षरामध्ये आकाशामध्ये हे नाव लिहिलं जाईल असं मी आजच्या प्रसंगी सांगतो। एकूणच हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुनावार यांनी आज राम जन्मोत्सव किंवा राम मंदिर प्राण प्रतिष्ठा जे अयोध्या केल्या जात आहे त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे। त्यांनी आपला आनंद व्यक्त करत ही माहिती दिली आहे। राम जन्मभूमी येथे प्राण प्रतिष्ठानिमित्त मोठा उत्साह जो आहे देशभरात साजरा करण्यात येत आहे, तो तसाच उत्साह हिंगणघाट शहरात सुद्धा करण्यात येत आहे। आपण हिंगणघाटच्या पुरातन अशा राम मंदिरात आलो आहोत। नारायण सेवा मित्र परिवाराचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी प्रसादाचे महाआयोजन इथे केले आहे, त्यांच्याकडून त्यांचं म्हणणं जाणून घ्या। मला सांगा, आज आपण मोठ्या प्रमाणात इथे प्रसादाचं आयोजन केलं आहे, त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? हा उत्साह मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय नारायण। आज नारायण सेवा मित्र परिवाराचा आज प्राण प्रतिष्ठा रामाची त्या प्रत्यर्थ इथे कार्यक्रमाचं प्रसाद महाप्रसाद आयोजनाचं कार्यक्रमाचं इथे औचित्य आम्ही साधून इथे लाडू पेढे त्याचप्रमाणे मसाला दूध याचे आयोजन केले। याच पद्धतीने आम्ही दरवर्षी असे काही ना काही उपक्रम करीत असतो। संध्याकाळी साधारणतः 5:30 वाजता हिंगणघाट येथील बालाजी मंदिर येथे 500 ते 1000 दीप प्रज्वलित करून आम्ही तिथे पण प्रसादाचं आयोजन करणार आहोत। एकूणच आपले नारायण स्वामी मित्र परिवाराचे दुसरे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणूया। तुम्ही बताइए, आज बड़े प्रमाण में हिंदुस्तान में ये प्राण प्रतिष्ठा का महोत्सव किया जा रहा है। आज हिंगणघाट शहर के राम पुरातन नाम राम मंदिर में भी आपने प्रसाद का महाआयोजन किया है, आपका क्या कहना है इस बारे में? मेरा ये कहना है, होलोत्साह के साथ में राम मंदिर का ये जो आयोजन किया गया है ये पूरे हिंगणघाट शहर में बड़े धूमधाम से शुरू है। हर संस्था है साथ में काम कर रही है और नारायण सेवा ने स्पेशली कल वृद्धाश्रम में भजन कीर्तन के साथ प्रसाद वितरण किया, आज राम मंदिर में भी किया और शाम को हम लोग बालाजी मंदिर और नेताजी चौक से मोहताज चौक तक के पूरे दीप उत्सव करेंगे। एकूणच हिंगणघाट शहरात हा उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करण्यात येत आहे। आपण हिंगणघाट शहरातल्या पुरातन अशा राम मंदिरात आलो इथे सुद्धा हा उत्साह मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करताना नागरिक काही संस्थेचे पदाधिकारी असे दिसत आहेत। NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।